एकत्र असले की पंचयित होते, कारण इथे जे पालकांच्यासाठी मी सांगेन ते मुलं घरी जाऊन तुम्हाला आठवण करून देतील. साठी काय सांगितलंय शोभाताईंनी, ओरडायचं नाही आणि तुम्ही तर आम्हाला ओरडता, तुलना करायची नाही आणि तुम्ही तर आमची तुलना करता, असं आमची मुलं पण म्हणायची. मुलांना पण एखादी गोष्ट सांगितली ना तर ती कशी बदलून सांगतात, ती परत स्वतःच काहीतरी त्याच्यात घालून सांगतात, अशी एक गमतीची गोष्ट आहे. खेडेगावातली एक मुलगा शाळेत जायचा नेहमी, आणि तो शाळेत काय व्हायचं ते घरी येऊन सांगायचा आईला. तुम्ही सांगता घरी येऊन? वा वा, शहाणी मुलं आहे. तर लोकमान्य टिळकांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मी शेंगा खाल्ल्याने मी छडी घेणार नाही, ती गोष्ट शिक्षकांनी सांगितली. आणि एक मुलगा तो घरी आला आणि आईला म्हणाला, आई तुला गोष्ट सांगतो बरं का. आई ऐकायला लागली, तो म्हणाला, एक गाव होतं बरं का, आणि तिथं शाळा बी होती. कशाची शाळा, नाही खिडक्या नाही दार, आणि मास्तूर बिला एक बेन्या होता, त्याचं होतं भुईमुगाचं शाळ. आणि शेंगा काढायला झाल्या की आता मास्तूर असतो त्याला काय बाया परवडत्यात काय, नेलं की शाळेच्याच मुलांना शेंगा काढाया. आता पोवार असती ती काय नुसते शेंगा काढत्यात काय, त्यांनी खाल्ल्या बिलाई आणि खिस्सं भरून साळत आणल्या बिलाई. त्यांच्या मागणं मागणं आला की मास्तर पोरांनी फुलपाट दिली होती पासून साळत. तो लई कावला, कावला कशानं म्हणता पिसाळ्यात. त्याने एक फोक काढला आणि प्रत्येकाला छडी द्यायला लागला. माझ्या शेंगा खाता भाई, कर हात पुढं की दे छडी, कर हात पुढं की दे छडी. पण त्या साळत एक बांगाचा पोरगा होता, त्याच नाव होत लोकमान्य टिळक. तो उभा राहिला आणि म्हणला, मास्तूर मी काय तुमच्यावानी भीक काढणार नाही, माझ्याकडे 6 एकर भुईमुख आहे, मला तुमच्या शेंगा बी नगत आणि मला तुमची छडी बी नगत. मास्तूर लई कावला, तो म्हणला, असं म्हणतोस वय, मग जा तुझ्या घरला. त्याला काय आनंदच झाला, तो आला घरी आणि जो बाहेर पडला तस त्याच्या मागणं शिवाजी महाराज, तात्या टोप, झाशीची राणी, राणा प्रताप समधी बाहेर पडली. आणि त्यांनी लय मोठी चळवळ केली, गांधी बाबा बी बाहेर पडला. आणि तेव्हापासून आपल्या देशाला स्वतंत्रता मिळाली, आपण स्वतंत्र झालो त्या एका मुलामुळं, अशी हाय गोष्ट. आता आपण लोकमान्य टिळकांची गोष्ट ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं का की शेंगा कुठून आल्या? नाही कळत. आपल्याला वाटतं बाजारातून आणले असतील बाबांनी त्यांच्या आणि ते खिशात घालून गेले असतील. पण खेडेगावात मुलांना कामं करावी लागतात शेतातली, मास्तरांनी सांगितलं की त्यांची कामं करावी लागतात, हे कुठे आपल्याला माहिती असतं. तर अशी बदलून मागे तर अशी ही गमतीची गोष्ट. आमची मुलं जेव्हा लहान होती ना तेव्हा आम्हाला दोघांना नवरा बायकोंना वाटायला लागलं की मुलं वाढवणं हे अजिबात सोपं नाहीये, पालकत्व ही कठीण गोष्ट आहे. कारण मुलं वाढवायला जो धीर लागतो, जी सहनशक्ती लागते, जी कल्पकता लागते, ती आपल्याकडे आहे का असा प्रश्न पडायला लागला. मुलांच्यावर प्रेम आपल्या सगळ्यांचंच असतं, पण कौशल्य नसतं मुलांना वाढवायचं, विचार नसतो. तेव्हा एक आम्ही कोर्स शोधत होतो असा अभ्यासक्रम की जो मुलांच्याशी कसं वागायचं,
हे आपल्याला शिकवेल. आणि सापडला तसा कोर्स. तसे एक दोनच कोर्सेस झाले महाराष्ट्र पालक शिक्षक संघाने इथे केले होते. प्रभावी पालकत्व असं त्याचं नाव होत आणि 6 आठवडे तो कोर्स होता तुटीला विपूर्ण. आणि त्याच्यातून लक्षात आलं की आपण मुलं जन्माला घालतो पण त्या मुलांची माणसं करणं हे एक शास्त्र आहे आणि ती एक कला पण आहे. ते महत्वाचं काम आहे आणि तो आपल्या विकासाचा भाग सुद्धा आहे. मुलं वाढत असतात त्यांच्याबरोबर आपणही वाढत असतो. तुमच्यापैकी अनेकांना असं वाटेल कशाला ते पालक शिक्षण घ्यायचं, आमच्या पालकांनी कुठे घेतलं होतं, तरी आम्ही चांगले वाढलो की नाही, पाण्यात पडलं की येईल पोहता. पण असं होत नाही. काही माहिती नसताना पाण्यात पडलं की नाकातोंडात पाणी जाळतं. का घ्यायचं पालक शिक्षण आता? तर समाज आपल्या आजूबाजूचा वेगाने वाढतोय, बदलतोय. कुटुंब वेगळी झाली, विभक्त झाली आणि आई वडिलांच्या वरचे ताण वाढले. एकत्र कुटुंबात काय व्हायचं की स्वतःला त्या मुलीला मूल व्हायच्या आधी तिने 10 मुलं सांभाळलेली असायची. तिला मूल म्हणजे काय हे माहिती असायचं. पण आता आईच्या हातात पहिलं मूल येतं ते स्वतःच मूल येतं आणि मग भीती वाटते, आत्मविश्वास नसतो. त्यामुळे आता पालक शिक्षण घेऊन पूर्व तयारी आपल्याला करावी लागणार. शिवाय आणखी एक गोष्ट आहे की पूर्वी 10-12 मुलं व्हायची, आता आपल्याला काय 1 नाही तर 2 मुलं. आणि त्याच्यातली कोणी वाया गेलेली आपल्याला चालणार नाही, पळून गेलेली चालणार नाही, बिघडलेली चालणार नाही. त्यांचा ना आपला कायम चांगला संवाद असावा, ती चांगली निघावी असं आपल्याला वाटतं. आणि आपण जे जगतो जीवन ते क्वालिटी लाईफ असावं अशी आपली इच्छा असते. या सगळ्यासाठी मुलांचं संगोपन चांगलं व्हायला पाहिजे आणि म्हणून पालक शिक्षण आपण घ्यायचं. महत्वाचे मुद्दे असे आहेत की आपण पालक म्हणून कसे आहोत. आपल्याला असं वाटतं की मुलांना काय ते सांगा, मुलांना काय ते शिकवा, पण आपण ते शिकायला तयार असतो का? एक मी पुस्तक वाचलं होतं, त्याचं नाव होतं 1 मिनिट फादर. आणि त्याच्यामध्ये असं दिलं होतं की वडिलांना वेळ नसतो कधी, पण त्यांनी 1 मिनिट द्यावं मुलांच्यासाठी मध्ये मध्ये. समजा वडील सकाळी पेपर वाचताय, चहा पिताय आणि त्यांचं मूल जवळ खेळतंय, छान काहीतरी करतंय, त्यांनी त्याच्या जवळ जावं, त्याच्या पाठीवरून हात फिरवावा, त्याला म्हणावं बाळा हे तू छान करतोयस, मला आवडलं. त्यांनी मुलाचं एक नातं निर्माण होईल वडिलांच्याशी. मुलं काही नेहमी अशी शाळेसारखी वागतात असं नाही, कधी कधी ती हातपाय आपटून रडत असतात. तेव्हा पण बाबांनी तितक्याच प्रेमाने त्यांच्या जवळ जावं आणि त्यांना म्हणावं की हे मला नाही आवडलं बाबा तुझं. म्हणजे मुलांच्या लक्षात येईल की आपण काहीही करत असलो तरी बाबांचं लक्ष असतं. आणि बाबांचं असं होईल की असं मध्ये मध्ये 1 मिनिट दिल्यावर त्यांना असं वाटेल की आता 15 मिनिटं द्यावी, आता 1/2 तास द्यावा. आणि मुलांची बाबांची चांगली मैत्री होईल. आता आपल्याला बाबा म्हणून काबुलपुआ नकोय घरात. जिजूभाई बदेकाचे होते ताराबाई मोरकांचे गुरु, त्यांच्या अशा मोठ्या मोठ्या मिशा होत्या. पण ते अतिशय प्रेमळ होते, त्यांना मुछोवाली माँ असं म्हणायचे. तशा आपल्याला घराघरात मुछोवाल्या माँ हव्या बाबांच्या रूपाने. एकदा एक पालक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ताई तुम्ही नेहमी सांगताना मुलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी. कालच माझ्या मुलांनी एक प्रश्न विचारला, म्हणजे काल मी त्याच्याबद्दल काहीतरी केलं, गेल्या आठवड्यात प्रश्न विचारला. तो म्हणाला, बाबा तुम्ही मरणार का? तर मी म्हटलं हो मरणार. तर तो म्हणाला आई? तर तो म्हणाला, मी म्हटलं की हो आई सुद्धा मरणार. सगळ्या नातेवाईकांची त्यांनी नावं घेतली, आजी आजोबा काका आत्या मामा मामी.
तर मी त्याला सांगितलं जो जो जीव जन्माला आलाय तो तो मरणारच. मग तो मला म्हणाला तुम्ही सगळे मेला तर मी कुठे जायचे. तर मी त्याला म्हटलं असते एक जागा. तर तो म्हणाला मला दाखवाल का. तर मी त्याला अनाथ आश्रमात घेऊन गेलो. तिथे त्याने वेगळाच प्रश्न विचारला. तो म्हणाला इथे आंघोळी करून घालतं सगळ्यांना. तर मी सांगितलं माझ्याही चांगली कोणी नाही घालत पण कोणीतरी घालत असेल. तो म्हणाला बाबा तुम्ही यांना थोडेसे पैसे देऊन जा. तर मी म्हटलं का रे. तर तो म्हणाला तुम्ही सगळे नेलात आणि मी इथे आलो तर माझ्यासाठी त्यांच्याकडे थोडे पैसे राहू दे. आणि त्या बाबांनी मला विचारलं मी बरोबर उत्तरं दिली की नाही सगळ्या प्रश्नांची ताई. मला कळेना काय बोलावं. मी म्हटलं त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्याची तुम्ही बरोबर उत्तरं दिली पण जो प्रश्न विचारलाच नाही तो तुम्हाला आधी मोठ्यांदा ऐकू यायला हवा होता. की तो घाबरून गेला होता. त्याला पोटाशी घेऊन तुम्ही पहिल्यांदा म्हणायला हवं होतं की अरे मी एवढा मोठा झालो तरी माझे आई बाबा अजून आहे. तू काय काळजी करतोस आणि कोण कोण मरणार विचारतोस. तू मोठा होईपर्यंत आम्ही सगळे तुझ्याबरोबर असणार आहोत. अजिबात घाबरू नको. तर हे आपलं त्याला अनाथाश्रम दाखवायला घेऊन गेले. म्हणजे उत्साहाने नको त्या गोष्टी पालक करत असतात आणि त्यांचा हेतू वेगळाच असतो. एकदा एक बाबा आले माझ्याकडे आणि म्हणाले की मी सकाळी पेपर वाचत माझ्या आराम खुर्चीत बसतो. तर मुलगा माझ्या खुर्चीत बसायला लागला आणि उलटा पेपर धरून वाचायला लागला. मग मी काय केलं त्याच्यासाठी त्याच्या आकाराची आराम खुर्ची आणली. तर तो 2 दिवस बसला त्याच्यात पण आता बसतच नाही. आता काय करू. मला खूप हसू आली. मी त्यांना म्हटलं 2 दिवसात मुलगा वाढला पण तुम्ही नाही वाढणार. मुलांनी बसून बघितलं त्या खुर्चीत. संपलं की त्याचं खेळणं त्या खुर्चीशी. बाबांना सारखं बघायचं होतं आपल्यासारखा मुलगा आराम खुर्चीत बसलाय. आणि मुलाची काही ती तयारी नव्हती. अशी मुलं फार बराबर वाढतात आणि आपण मागे पडतो. असंच एक पालक सभा होती आणि त्याच्यात मी आयांना म्हटलं की समजा तुमचा मुलगा 3रीत आहे आणि तुम्ही त्याला छान महागाचा नवीन डबा आणला आणि जून महिना आहे तो शाळेत गेला आणि दुसऱ्या दिवशी डबा हरवून आला तर तुम्ही काय कराल. तुम्ही सुद्धा विचार करा तुम्ही काय कराल असं झालं तर. ते लिहून घ्यायचं तुम्ही सांगितलं होतं. एक आई लगेच तिने लिहून दिलं ती ताबडतोब शाळेत जा आणि डबा घेतल्याशिवाय मी तुला घरात घेणार नाही डबा आणल्याशिवाय. अशी ती कडक पाहिजे. दुसरी आई मुलाला म्हणाली हरवला का डबा तू घरात बस आता मी तुझ्या शाळेत जाते आणि तुझा डबा शोधून आणते. तिसरी आई जरा वकिली थाटाची होती. ती म्हणाली मी मुलाला प्रश्न विचारेन की किती वाजेपर्यंत डबा होता. डब्याबरोबर काही खेळ चालले होते का. डबा भलतीकडे ठेवला होता का. आणि तुझ्यासारखाच कोणाचा डबा होता का. ही वकिली पाहिजे. चौथी आई होती ती जरा गोंधळी होती. ती त्याला म्हणेल आधी की असा कसा रे तू किती गोष्टी तू हरवतो सारखं काय आणायचं. आपल्याकडे काय पैशाचं झाड आहे का. थांब आता बाबा येऊ दे त्यांनाच सांगतो. पाचवी आई एकदम प्रॅक्टिकल बाई होती. ती म्हणाली हरवलाच डबा आता वर्षभर डबा आणणार नाही तुला. प्लास्टिकच्या पिशवीत पोळी भाजी न्यायची. सहावी आई तिने असं लिहिलं होतं की असा डबा त्याचा हरवला एकदा मी त्याला खूप मारलं आणि रडून रडून तो झोपला आणि मला त्याचं खूप वाईट वाटलं मला पण रडू आलं. सातवी आई तिने असं लिहिलं होतं की डबा हरवून मुलगा आला मी काही म्हणायच्यात. मला म्हणाला आई या विषयावर तुझ्याशी मला एक शब्द बोलायचा नाही. आणि आठवी आईने असं लिहिलं होतं की माझा मुलगा शाळेत डबा हरवून आला आणि म्हणाला दे टाळी आई डबा हरवला आणि नवीन आणू नकोस
आम्हाला डबा खायलाच वेळ पुरत नाही, खेळायलाच वेळ पुरत नाही, ते डबा कुठून खाणार? आता या 8 आयांनी 8 प्रकारे काय काय सांगितलं तुम्ही मनात विचार करत असाल की कधी आपण असं बोलतो, कधी तसं बोलतो, पण त्याचे परिणाम मुलांच्यावर होत असतात. जी आई मुलाला म्हणेल ताबडतोब शाळेत जा आणि डबा परत आणला नाही तर तुला घरात घेणार नाही, तो मुलगा म्हणेल की हा घरात वस्तूंना महत्व आहे माणसांना नाही आणि तो धडा तो घेईल. जी आई म्हणते तू बस घरात मीच जाते शाळेत, तिचा मुलगा भयंकर खुश होईल, तो म्हणेल आपल्याला आईच्या रूपाने झाशीची राणीच मिळाली. आई हरवलं तरी ती जाऊन शोधून आणेल, आपल्याला काही कष्ट करायचे कारण नाही. जी आई वकिली प्रश्न विचारते तिचा मुलगा म्हणेल डबा हरून दे नाही तर सापडू दे, इंटेलिजंट प्रश्न विचारता आले पाहिजे. आणि अशी माणसं मोठी तुम्ही बघता आजूबाजूला, हे अंगात कर्तृत्व काही नसतं पण तोंडात सगळं बळ असत दुसऱ्यांना प्रश्न विचारता. जी आई गोंधळी ती म्हणते असा कसा तू किती गोष्टी हरवतोस, आपल्याकडे काय पैशाचं झाड आहे का? तिचा मुलगा तिच्याकडे बघतच बसेल असा कसा तू म्हटल्यावर तो म्हणे कसा आहे मी? मग ती म्हणते की किती गोष्टी हरवतोस, तर तो म्हणे अशा किती गोष्टी मी हरवल्या? तेवढ्या ती म्हणते आपल्याकडे काही पैशाचं झाड आहे का? तो मुलगा एकदम खुश आहे, काय छान नाही आपल्याकडे पैशाचं झाड असलं तर. आणि तेवढ्यात ती म्हणते थांब आता बाबा येऊ दे त्यांना सांगते, मी मुलाला घाबरवून सोडे. मुलाला काहीच कळणार नाही, ते मूल तिच्यासारखं जसं चक्रा घेत बसेल. जी प्रॅक्टिकल आई आहे तिला मुलगा म्हणेल अगो मी तुला सांगितलं होतं का महागाचा डबा आण, साधा आणणं एखादा, माझे मित्र मला वर्षभर हसणार नाही का? प्लास्टिकच्या पिशवीत कसली पोळी भाजी देते, पण त्याला भीती पण वाटेल की हे ऐकेल की नाही ही प्रॅक्टिकल आई कोण जाणे. ज्या मुलाला मारला आईनी आणि तो रडून झोपला तो आईचा धसकाच घेईल, त्याचा आत्मविश्वासच कमी होईल काहीही करताना. जो मुलगा म्हणतो मला या विषयी तुझ्याशी एक शब्द बोलायचा नाही, त्याला आईने बोलून बोलून किती फकवलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि जो मुलगा टाळी देऊन म्हणतो किंवा टाळी मागतो आईकडे आई ते टाळी बरं झालं डबा हरवला, त्याची आणि आईची निदान मैत्री तरी आहे, तो घाबरत नाही आईला, खोटं काही सांगत नाही आणि आई त्याच्यावर उत्तर पण देईल बहुतेक चांगलं. मग आता तुम्ही म्हणाल की करायचं काय? मग तर असा जेव्हा डबा हरवतो किंवा असं काहीही हरवतं काही सापडतं तेव्हा ती घटना आपल्याला आणि मुलांना काहीतरी शिकवण्यासाठी घडलेली असते. त्या निमित्ताने मुलाला आपल्याला सांगता येईल की आपण आपल्या वस्तू कशा जपतो, कशा ठेवतो, घरात कशा ठेवतो आपल्या वस्तू, आपण बाबा कसे ठेवतात, तर व्यवस्थितपणा शिकायचा, लक्षात ठेवायला शिकायचं. आणि हे शिकवण्यासाठी ही घटना घडली. पालकांचे अनेक प्रकार असतात, काही पालक शिस्तशीर असतात एकदम कडक शिस्तवादी, काही स्वातंत्र्यवादी असतात, काही आळशी असतात, काही नामसू असतात, काही चेंगट असतात, काही झटपट कामं करणारे असतात, काही रागीट असतात, काही शांत असतात, काहींना जगाची जाणीव असते आणि काही अजाण असतात, काही अभ्यासू असतात, काही पारंपरिक असतात, काही हौशी असतात तर काही उदासीन असतात, काही आधुनिक असतात, काही जुनाट प्रकारे विचार करणारे असतात. तर ह्याच्यातले जे गुण आहेत त्याचा मुलांना उपयोग आहे, मुलांच्या वाढीला उपयोग आहे. त्यामुळे आपण स्वतःबद्दल असं लिहून काढलं पाहिजे की मी रागीट आहे का शांत आहे, मी हौशी आहे का उदासीन आहे, मी चेंगट आहे का झटपट काम करणारी आहे, मला काय बदलायला हवं स्वतः म्हटलं की ज्याचा मुलांना उपयोग होईल आणि ते बदललं पाहिजे. तुम्ही स्वतःशी विचार करा की आपल्याला काय बदलावं असं वाटतं आणि हा विचार कराल तेव्हा आढळेल की हो खूप बदलण्याजोगं आहे. आता मुलं कशी असतात तुम्ही म्हणाल आमचीच मुलं असतात, आम्हाला काय माहित नाही का कशी आहे.
पण कित्येकदा आम्ही असं बघतो की अतिशय गुणी मुलं असतात, त्यांच्यात वेगळे गुण असतात, पण शाळेत त्यांना मार्क मिळत नाही चांगले, त्यामुळे आई वडील त्यांच्यावर नाराज असतात. काही गिफ्टेड म्हणावी अशी मुलं असतात, पण शाळेत त्यांना मार्क मिळत नाहीत म्हणून आई वडिलांना त्यांचं गिफ्टेडनेस कळत नाही. तर हे समजून घ्यायला पाहिजे आपण. मुलं किती हुशार असतात बघा. एक 3 वर्षाची मुलगी बालभवनमध्ये होती आमच्या, तिला सांगितलं आईचं चित्र काढलं, तिने छान चेहरा काढला, कुंकू काढलं, सुंदर नाक काढलं, केसावर गजरा काढला, पण कान नाही काढले. तर म्हटलं का गं ते कान काढले आईला? तासा हात खेळला. म्हणाली कुठे काय ऐकते ती, तिला काय करायचे कान? म्हणजे आपण बोलतो आणि आई ऐकत नाही ते, हे तिला 3र्या वर्षी कळलेलं होत. असंच एका मुलीनी बाबांचं चित्र काढलं होतं आणि त्याच्यावर खूप पाऊस टाकतो लागला. तर मी म्हटलं बाबा ऑफिसला जायला लागले आणि बहुतेक छत्री विसरलेत ना. तर म्हणाली नाही हो, घरात फार त्रास देतात म्हणून त्यांना पावसात उभवते. आता हे येणे की कोणाजवळ बोलणार, पण बालभवनमध्ये असं खूप काय काय मुलं व्यक्त करत असतात. एक मुलगी तर तिला चित्र काढायला दिलं की सगळं काळं रंगवायचं आणि तिला विचारलं का गं तुला रंगीत तर खडू नाही का आवडत, तू काळा का वापरते? तर एक नाही दोन नाही आई बोलायची. शेवटी तिच्या आई वडिलांना बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी बोलल्यावर असं लक्षात आलं की त्यांची खूप खूप भांडणं आहेत घरात आणि ते डिवोर्स घेणार आहेत, घटस्फोट घेणार आहेत, आणि त्याचा परिणाम त्या मुलीवर होतोय आणि ती चित्र काळाला बघते. नंतर त्यांना काउन्सिलिंगला पाठवलं, 6 महिन्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की नाही आपण डिवोर्स घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी त्या मुलींनी पहिला रंगीत खडू पेटीत उचलला आणि ती रंगीत रंगवायला लागली चित्र. एका आईने सांगितलं होतं की 7-8 वर्षाचा तिचा मुलगा होता आणि तेव्हा त्यांनी 6 कपबशा नवीन आणल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मुलांनी 1 कपबशी फोडली, पण ती काही रागावणारी मारणारी आई नव्हती. तिने त्या मुलाला जवळ बोलवलं आणि म्हटलं बघ ना कालच मी आणले 6 कप आणि आज तू 1 फोडून टाकला. तर तो मुलगा पण शहाणा होता. मुलगा म्हणाला की मी असं करतो त्या भिंतीकडे तोंड करून 10 मिनिटं उभा राहतो आणि मग बाहेर खेळायला जातो, चालेल का? आई म्हणाली चालेल. दुसऱ्या दिवशी योगायोगाने असं झालं की आईच्या हातातून ट्रेच खाली पडला आणि 5 कपबशा फुटल्या. तिने त्या मुलाला जवळ बोलवलं आणि ती म्हणाली की बघ ना काल 1 कपबशी फुटली तर मी तुला म्हटलं शिक्षा घे, आता तू मला शिक्षा कर. असं आपण कधीतरी म्हणतो का मुलांना बघा. तर तो मुलगा आईकडे बघून हसला आणि म्हणाला आई मी तुला काही शिक्षा करणार नाही, तुला कळलं का की असं होतं अगं? असं कोणाच्याही हातून होतं असं तो सांगत होता. ती आई म्हणाली मला इतकी लाज वाटली की 8 वर्षाच्या मुलाला जे कळलंय ते 30व्या वर्षी मला कळलेलं नाही. अशीच आणखी एका मुलीची गोष्ट. त्या काळी शाळेत बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी इंटरव्ह्यू घ्यायचे मुलांचा आणि प्रश्न विचारायचे. आता 3 वर्षाचं मूल त्याला प्रश्न का विचारतात हे पण कळत नाही. पण हिला आईने बजावून पाठवलं होतं की तुला लाल फ्रॉक घातलाय, काही विचारते कुठल्या रंगाचा फ्रॉक आहे तू सांग लाल म्हणून. बरं म्हणाली लाल फ्रॉक. आणि तिथे गेली बाईने विचारलं आणि हिने उत्तरच नाही दिलं, काही बोललीच नाही. मग बाई बाहेर येऊन आईला म्हणाल्या की अहो साधा फ्रॉकचा रंग नाही सांगता आला तिला. आईला पण भयंकर अपमान वाटला. आई तिला म्हणाली का गं नाही सांगितलं? तर ती म्हणाली त्या एवढ्या मोठ्या आहेत त्यांना नाही का कळत, मला कशाला विचारायचं? आता आपल्याला काय प्रश्न विचारतात आणि उत्तर द्यायला सांगतात हे सुद्धा कळत नाही, त्या मुलांचे कसले इंटरव्ह्यूज घ्यायचे? मुलं इतकी कल्पक असतात आणि त्यांची डोकी आपल्याला कल्पना सुद्धा नसते अशा दिशांनी धावत असतात.
आमच्याकडे एक ताई आहे बालकांमध्ये, त्यांनी मुलांना एकदा हिरकणीची गोष्ट सांगितली आणि शेवटी सांगितलं की शिवाजी महाराजांनी मग तिला मोठं बक्षीस दिलं. मुलं म्हणाले काय दिलं, तर बाई म्हणाले मी नाही सांगणार आता तुम्ही सांगा. असं मुलांना प्रोत्साहन द्यावं लागतं. तर लगेच एक मुलगी म्हणाली मोठं कॅडबरी दिलं असेल, तर दुसरी म्हणाली नाही मी मोठ्या माणसांना कॅडबरी नाही देत. मग एक मुलगी म्हणाली मग प्लास्टिकचं मडकं दिलं असेल की मातीचं मडकं घेऊन यायची गडावर, मग ते समजा फुटलं तर पडलं तर म्हणून प्लास्टिकचं मडकं. मग एक मुलगी म्हणाली नाही मी तिला चपला दिल्या असते, ती काट्या कुट्यातून आली ना खाली. मग एक मुलगा म्हणाला की तिला टॉर्च दिला असेल, म्हणजे मग अंधारात ना तिला उतरून यावं लागणार नाही आणि टॉर्चच्या उजेडात ती खाली आहे. ही सगळी उत्तरं चालू होती तोपर्यंत एक मुलगी म्हणाली नाही तिला घड्याळ दिला असेल, घड्याळ म्हणजे ती दिवसभर घड्याळ बघेल आणि बरोबर 6 वाजता गड उतरून येईल, तिला उशीर होणार नाही. आता एवढी उत्तरं आपण तरी देऊ का सांगा, आपल्याला सुद्धा सुचणार नाही एवढी. मुलं खूप कॉम्प्लिकेटेड विचार करतात. एकदा एक मुलगी बालवाडीत जायची आणि तिच्या बाई खूप छान होत्या, त्या तिला आवडायच्या, त्यांना ती आवडायची. पण ती एकदम म्हणायला लागली मला बाईंची भीती वाटते, मी नाही शाळेत जाणार. आईला कळेल ना एवढ्या चांगल्या बाई आणि तिला भीती काय वाटते. तर एकदा ती बागेत गेली होती आई बरोबर आणि खेळत होती, तेव्हा ती आईला म्हणाली खेळता खेळता अगं तुला म्हणते का आजीनी मला मुलं खाणाऱ्या राक्षसिणीची गोष्ट सांगितली, ती राक्षसिणी मुलं खायची आणि आता तू बघितलंस का आमच्या बाई केवढ्या ढंप्या झाल्या आणि सगळे म्हणतात त्यांच्या पोटात बाळ आहे, म्हणजे त्यांनी ते खाल्लं असेल ना. आणि आज एक बाळ खाल्लं उद्याच्या मला खाती, आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांना खाती, म्हणून मला त्यांची खूप भीती वाटते, म्हणून मी तुला म्हणते की मला शाळेत जायचं नाही. आता आजीनी सांगितलेली गोष्ट त्याचा संदर्भ ही मुलगी आपल्या बाईंच्याशी असा लावेल असा आपण विचार पण नाही करू शकणार. असा विचार करू शकतात थोडी मोठी मुलं असतात 10-11 वर्षाची, त्यांना असं वाटतं की आता आपण मोठ्या आहोत, आपल्याला मोठ्या माणसांच्या सारखं वागवलं पाहिजे. बालभवनमधलाच एक मुलगा माझ्याकडे आला असता 10 वर्षाचा आणि तो म्हणाला आय वॉन्ट टू चेंज माय ग्रुप. म्हटलं का रे बाबा, तर म्हणाला माय टीचर डझंट नो हाऊ टू रिस्पेक्ट चिल्ड्रन. मग मी त्याच्या ताईंच्याशी बोलले आणि खरंच त्या त्याला काहीतरी असं बोलल्या होत्या लागेल असं. पण मुलांच्यावर प्रेम करा असं आपल्याला सांगतात, पण त्यांना सन्मानाने वागवा असं कोणी सांगत नाही, ते पण आपण लक्षात घ्यायला लागतं. मुलांचं निरीक्षण फार तीक्ष्ण असतं, त्यांचा व्हिडिओ कॅमेरा असा सतत चालू असतो. तुम्ही काय बोलता, कसे वागता, कोणाशी कसे बोलता, कोणाशी कोण आलं की तुमचा आवाज बदलतो, हे त्यांना सगळं कळतं आणि त्यांच्यावर वेळ आली की ते तसंच वागतात. तुम्हाला मी जर आता विचारलं की तुमची मुलं आहेत ती कशी व्हावीत असं तुम्हाला वाटतं मोठेपणी, तुम्ही सांगाल की प्रामाणिक व्हावी, ती समाजाबद्दल कळकळ असलेली असावी, ती घरात मोठ्यांचा सन्मान करणारी असावी, ती कामसू असावी, ती आनंदी असावी, अनेक गोष्टी तुम्ही सांगा. त्याच्यावर मी असा एक प्रश्न विचारेन की हे सगळे गुण कुठून शिकायचे मुलांनी, ह्याचे क्लासेस आहेत का बाहेर, इथे मुलांना प्रामाणिक केलं जाईल, इथे मुलांना आनंदी ठेवलं जाईल, असे क्लासेस नाही आहेत. म्हणजे हे सगळं की घरातच शिकणार आहे, घरातच आपण त्यांना शिकवणार आहोत आणि त्याची काही एक प्रोसेस असते. एक गुण आपल्याला शिकवायचा आहे तर त्या प्रकारे मुलाला वाढवावं लागतं. समजा आपलं मूल भीत व्हावं असं आपल्याला वाटतं तर सारखी त्याला भीती घालून नाही चालणार,
तो बाबूलो आला तो वॉचमन आला बघ आता जो किंवा ते पोलीस शिपाई आहेत ते तुला पकडून नेतील ती भिकारी नाही ती तुझा हात धरून घेऊन जाईल तुला अशा भीती घातल्या तर ते मूल कसं धिटवायचं मूल आनंदी व्हावं असं तुम्हाला वाटतंय आणि सारखं तुम्ही त्याला मारता आहात कसं ते आनंदी होणार त्याचा आनंद आपल्याला कळायला लागतो एका मोठ्या चित्रकाराची गोष्ट आहे बरं का त्याची टीव्हीवर मुलाखत चालू होती आणि मुलाखत घेणाऱ्याने त्याला विचारलं की काय हो तुम्ही एवढे मोठे चित्रकार आहात तुम्हाला लहानपणापासून खूप कागद खूप रंग खूप पेन्सिली असं मिळालं असेल नाही तर तो म्हणाला नाही हो मी फार लहान असताना माझे वडील वाढले आणि माझी आई मजुरी करायची आम्ही एका झोपडीत राहायचो आणि आई रोज सकाळी कामाला जाताना झोपडी सारवून जायची आणि मी काय करायचो दिवसभर एक कोळशाचा तुकडा घेऊन झोपडीभर चित्र काढायचो संध्याकाळी आई आली की हसून म्हणायची काढली का चित्र आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा झोपडी सारवून जायची माझ्या आईने माझ्यासाठी एवढंच केलं पण एवढंच केलं तरी ती गरीब आई किती ग्रेट आहे बघा ती कधी मुलाला म्हणाली नाही की रोज काय झोपडी खराब करतोस मला रोज सारवावी लागते मी किती दमून येते असं ती म्हणाली नाही कारण तिला कळलं आपल्या मुलाचा आनंद कशात आहे त्याचं चित्र काढण्याचाच आनंद आहे तिने त्याचं चित्र काढणं बंद केलं असतं तर तो चित्रकार झाला नसता आणि मना विरुद्ध काहीतरी काम करत आयुष्यभर जगणारी माणसं असतात तसं झाला असता पण आईने त्याला तसं होऊ दिलं नाही अशीच गोष्ट नादिया कोमानेन्सीची आहे ती रशियन रबर गर्ल तिला म्हणायचे एका ऑलिम्पिक्समध्ये तिने जिम्नॅस्टिक्समधली सगळी पदकं मिळवली तर ती 3 वर्षाची असताना घरात तिने उड्या मारून मारून 3 कोच मोडले तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आलं की का बरं ही उड्या मारत असेल ती त्या शिक्षकांच्याकडे गेली जिम्नॅस्टिक्सच्या आणि तिने त्यांना विचारलं तिच्या पायात ते वेगळी ताकद आहे का ती सारखी उड्या मारत असते तिने असं सांगितलं नाही की हिने 3 कोच मोडले म्हणून आणि त्या शिक्षकांनी सांगितलं आईला की अहो हिच्यावर पायाचे स्नायू प्रचंड ताकद आहे तिला आपण आतापासून ट्रेनिंग दिलं तर 14व्या वर्षी ती ऑलिम्पिक्स गाजले आणि तसंच झालं पण ही आई किती ग्रेट आहे बघा की 3 कोच मोडले त्याचं तिने दुःख केलं नाही आपल्याकडची आई असती तर पहिला कोच मोडल्यावरच म्हणाली असती आता उड्या मारल्यास तर तांबडं मोडील बरं का तर हे महत्वाचं आहे की मुलांच्यात काय गुण आहेत मुलांच्यात काय खास आहे हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला प्रत्येक मूल खास असतं आणि प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊन जन्माला आलेलं असतं आपण त्याला कधी असं म्हणता कामा नये की मोठं मूल असं असं आहे हुशार आहे तसंच नको तू नुसती चित्र काढू नकोस असं म्हणता कामा नये मोठ्या मुलाची गणितात गती असेल तर धाकट्या मुलाची चित्रकलेत असेल पण ते जपावं लागतं ते गुण त्यांचे असं म्हणतात की देर आर नो प्रॉब्लेम चिल्ड्रन देर आर प्रॉब्लेम पेरेंट्स पण हे काही मला एवढं पटत नाही प्रश्न दोघांचेही असू शकतात मुलांचे पण असतात पालकांचे पण असतात पण ह्याच्या बाबतीत आपलं घर काय देत आहे मुलांना आज याचा विचार सतत करावा लागतो मुलांच्या आयुष्यात घराची भूमिका काय आहे माझा मुलगा 25 वर्षाचा झाला तेव्हा मी त्याला म्हटलं काय रे तुझी वाढ कुठे झाली घरात झाली का घराबाहेर झाली मला वाटलं मी चांगली आई आहे त्यामुळे तो म्हणेल घरातच माझी वाढ झाली तो हसला आणि तो म्हणाला एखाद्या मुलाला 25 वर्ष घरात ठेवून बघ ना वाढ होते का वाढ होण्यासाठी घराबाहेरच जावं लागतं आणि समज मी एक झाड आहे आणि बाहेरच्या अनुभवातून माझी खूप वाढ झाली तरी मला बहर येण्यासाठी जे रसायन लागतं ते मला घरातच मिळतं त्याच्यासाठी माझी मुळं घराकडे वळतात केवढी जबाबदारी आहे घराची
की मूल मोठं झालं तरी त्याला आनंदासाठी घरी यावंसं वाटतं. आपल्या आई वडील आपली वाट बघत असतील असं त्याला वाटतं. ही आपली खरं म्हणजे भूमिका आहे पालकत्वाची. बाबांच्या भूमिकेबद्दल आपण बोललो की त्यांना बाबूलबुवा करू नये. सगळ्याच लोकांचा सुसंवाद असावा एकमेकांच्या शिक्षी. प्रेम आणि शांती या दोन गोष्टी अशा आहेत की त्या घरात नाही मिळाल्या तर जगभरात शोधून कोणालाही मिळणार नाही. त्यामुळे प्रेम मिळालं पाहिजे एकमेकांचं घरामध्ये आणि शांती असली पाहिजे. शांती असली तर मुलं वाढतात फुलतात. सारखी भांडणं असली, सारख्या बटकटी असल्या, सारखा आरडा ओरडा असला तर मुलं वाढत नाही चांगली. मुलांना सन्मानाने वागवलं पाहिजे. मुलांच्याशी बोलण्याची एक भाषा ठरलेलीच असते. सारखं खेचत असतात मुलांच्यावर. तर शांतपणे मोठ्या माणसांच्याशी आपण जसं बोलतो प्रेमाने सन्मानाने तसं बोलायला पाहिजे. त्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवलं पाहिजे मुलांना. आपल्या विचारांचं दडपण त्यांच्यावर हलता कामा नये. त्यांच्याशी चांगला संवाद आपला असला पाहिजे आणि जे काही आपण करू ते निरपेक्षपणे केलं पाहिजे. कुणासाठीही जेव्हा मुलं बघतील की आपले आई वडील त्यांच्या भावंडांसाठी करतात, नातेवाईकांच्यासाठी करतात, पण कधी त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत नाही, तर निरपेक्ष झालं आपलं मूल तर फार मोठं काम होईल. त्याला आयुष्यात दुःख म्हणून भोगावं लागणार नाही. आपण सगळी कामं मनापासून करतो हे मुलांना दिसायला हवं. बाबा जर ऑफिसला जाताना रोज म्हणायला लागले की चाललं होतं पाट्या टाकायला, तर मूल तेच शिकेल. मूल म्हणेल काम करायचं ते पैशासाठी, बाकी पाट्या टाकायच्या नसत्या. आया काम करणाऱ्या असं कधी कधी मुलांना सांगतात, मी का नोकरी करते माहिती का तुला, आपल्याला मोठा फ्रीज घ्यायचा आहे ना, आपल्याला मोठा टीव्ही घ्यायचा आहे ना. मग मुलांना वाटतं असं मोठ्या वस्तू घेण्यासाठीच नोकरी करायची असते. पण आईनी तर घरी येऊन सांगितलं की मी जे काम करते ना त्याच्यातनं अनेक लोकांचा फायदा होतो आणि त्याचा मला खूप आनंद होतो आणि म्हणून काम करण्यात मला खूप गंमत वाटते. तर मुलं हे शिकतील की अर्थपूर्ण काम करायला पाहिजे, त्याच्यातनं आनंद मिळतो. माझे वडील नेहमी म्हणायचे की थोडं मन मोठं करा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. ते इतकं खरं आहे की संकुचित विचार आपण करत बसलो तर आपण सारखी चिडचिड करतो, पण मन मोठं करून माफ करून टाकलं संबंधित माणसाला तर मग आपल्याला वाईट वाटत नाही किंवा आपण चिडचिड करत नाही. मुलांना पालकांनी दोन गोष्टी द्यायच्या असतात, मुळं आणि पंख. मुळं म्हणजे मूल्य ज्याच्या आधारावर मुलं आयुष्यभर मोठी होतात आणि पंख म्हणजे कायम आयुष्यभर त्यांना वाटलं पाहिजे की आपण नवीन नवीन गोष्टी कराव्यात, आणखी झेप घ्यावी पुढे. नाही तर हल्ली मुलांच्या आत्महत्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, ते ऐकलं बघितलं की ते फार लांब नाही आपल्यापासून असं वाटायला लागतं. त्यामुळे मुलांचा उत्साह आयुष्यभर चांगला राहावा ह्याच्यासाठी त्यांना पंख द्यायला लागतात. आपल्याला मुलांचे प्रश्न सोडवायचे असतात आणि आपण त्यासाठी खूप धडपड करत असतो, पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की एका प्रश्नाची 10 उत्तरं असतात. नवीतला मुलगा अभ्यास करत नाही म्हणजे तो बिघडलाय असं नसतं. तो वयात येण्याचं त्याचं हे वय असतं, त्याचे काही त्रास असतील, शाळेत त्याचं कोणाशी जमत नसेल, मित्रमंडळींच्याशी काही भांडणं असतील, नातेवाईकांच्यापैकी कोणाशी जमत नसेल, कारण ते मी स्वतःला मोठं समजायला लागलेलं असतं आणि त्याला असं वाटतं की तुम्ही पण मला मोठं समजा आणि माझ्याशी मोठ्या माणसासारखं बोला, माझ्यावर जबाबदाऱ्या द्या. आणि आपण मात्र त्यांना लहान समजून वागवत असतो. त्यामुळे मुलं वाढत असताना त्यांच्या काय वेगळ्या अपेक्षा असतात हे लक्षात घ्यायला लागतं. त्यांना लहान मुलांच्यासारखं वागवून चालत नाही. आणखी एक गोष्ट मुलांच्या बाबतीत लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांचं रिकामं डोकं रिकामे हातपाय ठेवता कामाने. ती सतत चांगल्या गोष्टींच्या गुंतलेली असली पाहिजे. टी व्ही फार बघतात मुलं अशी सगळ्यांची तक्रार असते, पण टी व्ही फार चांगला आहे म्हणून बघतात असं नाही, तर
त्याच्यापेक्षा चांगलं काही करता येत नाही, त्यांना करायला नसतं, म्हणून ती टीव्ही बघत बसतात, लॅपटॉपवर खेळ खेळतात, मोबाईलवर खेळ खेळतात. ते काही चांगले असतात असं नाही. मग त्याच्याहून चांगल्या गोष्टी आपण काय देऊ शकतो? 5 वर्षाच्या मुलांनी मोबाईलशी खेळण्यापेक्षा मातीत खेळायला पाहिजे. मातीचे वेगवेगळे आकार करून बघणं, ह्याच्यात त्याची कल्पकता दिसून येते. मोबाईलवरचे खेळ दुसऱ्या कोणीतरी केलेले असतात. आमच्याकडे मुलं गणपती करतात आणि आम्ही त्यांना कधी दाखवत नाही कसा गणपती करायचा. तर एका मुलीने एकदा असा आडवा ठेवला होता गणपती, त्याला थापटत होती. म्हटलं, काय गं, काय करतोय गणपती तुझा? तर ती म्हणाली, माझा गणपती शवासन करतोय. कारण तिला उभा करता येत नव्हता गणपती, बसलेला करता येत नव्हता. पण मुलांचं काही अडत नाही. एका मुलाला हात लावता येत नव्हते गणपतीला, तर त्यांनी 4 हात समोर ठेवले गणपतीच्या आणि सगळ्यावर एक एक मोदक पण ठेवला. त्याला काही अडलं नाही. एका मुलीने गणपती केला आणि त्याच्या शेजारी एक ठोकळा केला असा चौकून. तर आम्ही म्हटलं, हे काय? तर ती म्हणाली की त्याचा खाऊ असतो ना खूप, तो ठेवायला फ्रीज केलाय, तो त्याच्या शेजारी ठेवले. मोठी मुलं आमची कधी कधी वेगवेगळे विषय घेतात आणि गणपती करतात. मग एकदा त्यांनी पर्यावरण असा विषय घेतला होता, मग सायकल चालवणारा गणपती, कचरा वेगळा टाकणारा गणपती, बाहेरचा कचरा गोळा करणारा गणपती, असे खूप गणपती केले होते वेगवेगळे. तर अशा क्रिएटिव्ह गोष्टी मुलांना सारख्या करायला मिळाल्या पाहिजे. प्रश्न सोडवायचे असतील तर समजा इथे एखादा दिवा आहे, तो मला विझवायचा आहे, बंद करायचा आहे, तर त्याच्यावर काठी मारून काही होईल का की हा दिवा विझे? दिवा विझेल, कुठून विझेल? पण खरं म्हणजे त्याचं बटन शोधायला पाहिजे. तसं मुलं जे कृत्य करतात त्याच्यावर रागवून त्याला शिक्षा करायची नाही, तर त्याचं बटन शोधायचं, म्हणजे कारण शोधायचं की कशामुळे हे मूल असं वागतंय. ते आपल्याला कळलं तर ती चूक पुन्हा मूल करणार नाही. पण हे कष्ट आपल्याला घ्यायला पाहिजे. मुलांच्या बरोबरची भांडणं सोडवताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की नो लूज मेथड वापरली पाहिजे. म्हणजे मी जिंकले आणि तू हरलास, किंवा तू जिंकलास आणि मी हरले, असं नसतं त्याच्यात. आपण दोघंही जिंकलो, दोघांनी शांतपणे समजुतीने प्रश्न सोडवला, असं नेहमी व्हायला पाहिजे. अगदी लहान मुलांना सुद्धा हे कळतं. 3-3 वर्षाची मुलं आम्हाला सांगतात, मग काय झालं आईनी संडासात कोंबलं तर न सोडायचा आणि पाण्यात खेळत बसायचं मस्त, मग ती दार उघडेल तेव्हा बाहेर यायची. म्हणजे तुम्ही अशा नुसत्या एकतर्फी शिक्षा करून काही नाही होणार, ते मुलं उधळून लावतात शिक्षा. आता संवाद कसा ठेवायचा मुलांच्याशी, त्याचं एक छोटस सूत्र केलंय मी. दूध तूप शिरा मासा, म्हणजे हे खायचं नाही असं नाहीये, घाबरू नका. दू म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही मुलांच्याकडे. मुलं खूप गोष्टी करत असतात वेड्या वगैरे, आपलं लक्ष पाहिजे. किंवा आपण आपल्याच नादात असतो आणि कोणाशी तरी बोलत असतो, मूल आपल्याला 10 हाका मारतं, आपलं लक्ष नसतं. मग 11वी हाक ते किंचाळून मारतं, तेव्हा आपण जातून धपाटा घालतो. त्याला कळत नाही धपाटा का मारला, मी तर हाका मारतोय सारख्या. पण आपल्याला वाटतं की तो नुसता किंचाळतोच आहे, पण त्यांनी आधी 10 हाका मारलेले असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. असं दुर्लक्ष नाही होता कामा. जसजसं मूल वाढेल तसतसं वेगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं लागलं. थोडं मोठं झाल्यावर आता त्याचे मित्र कोण आहे, तो अभ्यास कोणाबरोबर करतो, त्याच्या आवडत्या शिक्षिका कुठल्या आहेत शाळेमध्ये, त्यांच्याबद्दल तो काय बोलतो, त्याला वाचनाची गोडी लागते की नाही, अशा अनेक गोष्टींच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर दुर्लक्ष कुठल्याही गोष्टीकडे होता कामाने. धचा अर्थ, दूध मधल्या धचा अर्थ धमक्या देणार आहे. त्याची पण आपल्याला खूप आवड असते. अमुक केलं नाही तर जिन्यात उभं करेल, तमुक केलं नाहीस तर मामाकडे नेणार नाही, तमुक केलं नाहीस तर यावेळी सायकल घेणार नाही, अमुक ऐकलं नाहीस तर तुला हवाय तसा फ्रॉक देणार नाही. या सगळ्या धमक्या आपण मुलांना देत असतो. मुलांना माहिती असतं धमक्या काही खऱ्या नसतात,
पण मग काय केलं पाहिजे धमक्या देण्याऐवजी समजावून सांगितलं पाहिजे. ज्यांना आपण समजावून सांगतो ती मुलं विचार करायला शिकतात. त्यामुळे हा समजुतीचा मार्ग आपण घेतला पाहिजे. आता तूपमधल्या तूचा अर्थ तुलना करणं, इतर कोणाशी तुलना केलेली मुलांना अजिबात आवडत नाही. आणि मुलं फार हुशार झाली. काही एका मुलीला म्हणाली की ती कसा अभ्यास करते बघ, ती मुलगी लगेच आईला म्हणाली तिची आई तिच्याशी कशी वागते बघ, ती चांगली वागते म्हणून ती अभ्यास चांगला करते. एक बाबा म्हणाले मुलाला की अरे अब्राहम लिंकन तुझ्या वयाचा होता तेव्हा 9 तास अभ्यास करत होता. तर तो मुलगा लगेच म्हणाला बाबा तो तुमच्या वयाचा होता तेव्हा अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला होता. तरुणायांना मी नेहमी गंमत म्हणून सांगते की उद्या तुमचा नवरा जा असं म्हणायला लागला किती शेजारची बायको किती छान आहे. तर आपण काय म्हणू की असं म्हणणार नाही बायको की मी तिच्याकडे जाते आणि सगळं लिहून आणते बरं का आणि तिच्यासाठीच मी उद्यापासून वागेन. तिला खरं भयंकर राग येईल. ती म्हणे ती आवडत असेल तर जा तिच्याकडे जाऊन राहा. हा जसा तिला राग येतो आईला तसंच मुलाला राग येतो. मुलाला असं वाटतं की तुला तो कसा काय आवडतो, मी तुझा मुलगा आहे ना, मी तुला आवडायला पाहिजे, तू मला चांगलं म्हण, तू त्याला चांगलं म्हणतेस म्हणजे मी तुला आवडत नाही, असा त्याचा निष्कर्ष शेवटी निघतो. त्यामुळे कधीही तुलना करायची नाही. आपल्या 2 मुलांच्यातही कधी तुलना करायची नाही आणि स्वतःबरोबर सुद्धा तुलना करायची नाही. आमच्या लहानपणी काय आम्हाला असे 2-2 पुस्तकांचे सेट्स मिळायचे का, आम्हाला काय टेबल खुर्ची होती का घरात, तरी आमचा पहिला नंबर यायचा. मुलं म्हणतात तुम्ही फार शहाणे होतात, आम्ही नाही होत शहाणे. आणि असं असं आम्हाला मिळायचं नाही असं म्हटलं की मुलं म्हणतात तुम्ही गरीब वडिलांचा मुलगा होतात, आम्ही श्रीमंत मुलांचा वडिलांचा मुलगा होतो. एकूण तुलना केलेली चालत नाही मुलांना कोणाशीही असो. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आमची मुलं तर आम्हाला खूप बोलायची. ती चुकून तुलना झाली तरी ती म्हणायची की तुमच्या आता पालक शिक्षणाच्या वर्गातच येऊन सांगतो, सगळ्यांना सांगता तुलना करू नका आणि आमची करता काय तुलना. आणि आम्ही ती चुकून केलेली असायची, कदाचित त्याचा हेतू वेगळा असायचा. परचा अर्थ परस्पर मुलांच्या गोष्टी करून टाकणं. मूल लहान असताना परस्पर त्याचे कपडे त्याला घालून देणं. ते म्हणतात मी घालतो ना, मी माझे बटणं लावतो. आपण म्हणतो काय नको तू अर्धा तास लावशील, मी पटकन तुला कपडे घालून देते. तर मुलांना मग येतच नाही त्या गोष्टी करतात. मग ती 18 वर्षाची झाली की आपल्या लक्षात येतं की तंगडे पसरून ती मुलं म्हणतात आई पाणी दे. आई म्हणते की तू मला पाणी द्यायचंस का मी तुला द्यायचं आता. पण आपणच ती सवय लावलेली असते. त्यामुळे ह्या गोष्टी जेवढ्या मुलं आपली आपली करतील तेवढ्या त्यांना करून द्यायच्या. त्यांचं त्यांना खाता पिता आलं पाहिजे, त्यांचे त्यांना कपडे घालता आले पाहिजेत, लवकरात लवकर आंघोळ करता आली पाहिजे. स्वावलंबी झाली तर त्यांना काहीतरी कामं करावीशी वाटतील ना. सारखी आईवर अवलंबून असली तर ती अवलंबूनच राहतील. आता शिरा आणि मासा, शिचा अर्थ शिक्के मारणं असं आहे. एखाद्या पत्रावर पुण्याचा शिक्का मारला की ते कलकत्त्याला जात नाही. तसं आपल्या मुलाला आपण सारखं तू बावळतेस बावळतेस म्हटलं की तो बावळतच होऊन दाखवतो. त्यामुळे असे शिक्के मारू नका, शिक्के चांगले मारावे. तू किती आजीवर तुझं प्रेम आहे, आजी येणार असली की तू किती तिची वाट बघत असते, तू पाटपाणी किती छान घेतोस, तू तुझं दप्तर कसं व्यवस्थित भरतोस, तू तुझी खोली किती छान ठेवतोस, तू आपले कपडे कधी इकडे तिकडे टाकत नाही, असे शिक्के मुलांच्यावर मारा. म्हणजे तसं ती व्हायला बघतील. त्यामुळे शिक्क्यांच्या सारखी मुलं का होतात तर त्यांचा आपल्यावर विश्वास असतो, आई वडिलांच्या विश्वास असतो. त्यामुळे ते म्हणतात तू बावळतेस म्हणजे मी बावळते असं मूल ठरवून टाकतो. आता रागावणं आणि मारणं हे जे सगळे पालक आहेत त्यांना मी विचारते बरं का की तुमच्यापैकी असे किती जण आहेत की ज्यांनी आतापर्यंत मुलांना कधी मारलेलं नाही आहे, हात वर करा.
तीन आहे, मागे नाही होय. तुम्ही सांगा, तुम्ही का नाही मारलं मुलाला? म्हणजे का कारण काय त्याचं न मारण्या, एवढे सगळे मारणार आहे. गरज लागली नाही मारायची. गरज लागली नाही म्हणजे काय? तुमची मुलं शहाणी होती का? किंवा तुम्ही शांत होता? तुम्ही लहानपणी मार खाल्ला होता भरपूर, आणि तरी तुम्ही मुलांना मारलं नाही. वा, टाळ्या वाजवा ह्या बाबांच्यासाठी. असा विषय तुम्ही सांगा, तुम्ही खाली मारलं? एक दोनदा मी आईचा भरपूर मार खाल्ला होता, आणि मारल्यानंतर मुलांना नक्की कसं आणि किती दुखत याचा अनुभव घेतला होता. त्याच्यामुळे जेव्हा मला मुलं झाली तेव्हा एक दोनदा संतापाचा पारसा चढला होता, हात वर गेलेला, आणि एकदम आठवलं की नाही आईने आपल्याला तेव्हा मारलं होतं, तेव्हा आपल्याला किती दुखलं होतं आणि किती वाईट वाटलं होतं. सो तो अनुभव आपण आपल्या मुलांना द्यायचा नाही, म्हणून मग मी न मारता त्यांच्याशी बोलून किंवा कधी कधी त्यांच्याशी कट्टी घेऊन वगैरे अशा पद्धतीने प्रश्नांवरती तोडगे काढले, पण मारलं नाही. तुम्ही सुद्धा आता जेव्हा आता हात उगाराल तेव्हा दुसऱ्या ठिकाणी आपला हात धरा आणि विचारा की ह्याची जरूर आहे का, आणि तुम्हाला उत्तर मिळेल 99% वेळा की नसते जरूर. समजावून सांगा मुलांना, आपली आपली शिक्षा घ्यायला सांगा, पण मारू नका. विजूबाई बदेकरनेच म्हटले की तुम्हाला एक गोष्ट मुलांच्यासाठी करायची असेल तर त्यांना कधी मारू नका, आणि दोन गोष्टी करायच्या असतील तर त्यांना कधी त्यांचा कधी अपमान करू नका. आता मुलं आहेत म्हणून बाकी तुम्ही सांगत नाही, पण हे प्रत्येक पालकांनी ठरवायला पाहिजे. आता शेवटचं 6 आहे, त्याचा अर्थ विनाकारण सांत्वन करणे. मुलांना समजा पहिला नंबर नाही आला शाळेत, आपण म्हणतो तुमच्या शाळेत पार्शालिटीच आहे, तुझा नाहीच येणार पहिला नंबर, मी तुला बक्षीस देईन. किंवा स्पर्धेत नाही बक्षीस मिळालं तर आपण म्हणतो की ते लोक नाही आपल्याला बक्षीस देत, आपणच घेऊया बक्षीस. यांनी मुलाला काय वाटतं की जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश येतं ते आपल्या करणीमुळे नाही, दुसऱ्या कोणामुळे तरी अपयश येतं, मग ते मोठेपणी मनापासून काम करायला शिकणारच नाही. ते म्हणे काम करून काय उपयोग आहे, दुसरं कोणतरी आपलं सगळं काम पळवून नये. त्यामुळे विनाकारण सांत्वन करायचं नाही. आणखी अनेक गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या की आज्ञा करायच्या नाहीत मुलांना, सारख्या हे करे ते करे, ते करशील का बाबा, तुला वेळ आहे का, असं म्हणा. म्हणजे मुलं करतातच, त्याचप्रमाणे उपदेश करायचे नाहीत सारखे, प्रवचनं द्यायची नाही. अलीकडच्या आया मुलांना फार बोलतात. आमच्या बालभवनमध्ये 3 वर्षाची मुलं बोलत होती, दोन एकाने दुसऱ्याला विचारलं तुझी आई तू कधी आईचा प्रश्न विचारतोस का रे, तर तो म्हणाला कधी नाही, एवढा प्रश्न विचारला तर ती एवढं उत्तर देईल, मग आपल्याला खेळायला वेळच उरत नाही. हे मुलांचं निरीक्षण आहे, म्हणून प्रवचनं द्यायची नाही. खोटी स्तुती सुद्धा मुलांना आवडत नाही, त्यामुळे आपण जेव्हा सारखं गुड बॉय गुड बॉय म्हणतो तेव्हा तो संत नाही आहे मी गुड बॉय, मी बॅड बॉय, कारण त्यांना ती स्तुती आवडत नाही, केलेली ती नको ती स्तुती ते घेत नाही. हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि 5 गोष्टी मुलांना हव्या असतात तुमच्याकडनं ऐकायला, त्याच्यातली एक गोष्ट अशी की तू मला खूप आवडतोस. आपण ते आय लव यू म्हणत नाही मुलांना, पण आपल्या चेहऱ्यावरून बघण्यावरून आपल्या स्पर्शावरून त्यांना हे कळलं पाहिजे की आपण आईला खूप आवडतो. दुसरी गोष्ट, ती जे ते चांगलं करतील ते आपण म्हणायला पाहिजे की हे खूप छान केलं तर मला पण आवडलं. कौतुकाने मुलं शेखारून जातात असं आपल्याला वाटतं असं नाहीये, त्यांचा आत्मविश्वास त्यांनी वाढतो. तिसरी गोष्ट अशी की माझा तुझ्यावरच विश्वास आहे हे आपण सतत सांगत राहायला पाहिजे, कारण जेव्हा आपण मुलांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो तेव्हा ते त्या विश्वासाची जबाबदारी घेतात आणि जबाबदारीने वागतात.
मी एकदा कॉलेजमध्ये असताना असं झालं होतं की एका मुलीशी माझी मैत्री झाली. तिच्याबद्दल लोक काही चांगलं बोलायचे नाही. तर आईच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या आणि त्या आईला म्हणाल्या की तिची मैत्री तोडा बरं का, ती बिघडून जाईल तुमची मुलगी. तर आई त्यांना म्हणाली माझी मुलगी अशी आहे की ती स्वतः तर नाहीच बिघडणार, उलट तिला सुधरवेल ती. हे मी आतून ऐकलं आणि मला वाटलं केवढा मोठा विश्वास आईने माझ्यावर टाकला आहे, म्हणजे ती जबाबदारी आहे माझ्यावर. हे असं मुलांचं झालं पाहिजे आणि खरोखरच विश्वास टाकला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचं मत विचारलं पाहिजे की आपण घरात अमुक अमुक करणार आहोत, तुझं मत काय आहे, अमुक अमुक पाहुणे येणार आहे का 8 दिवस राहायला, तुला काय वाटतंय. मुलाला असं वाटेल की हे घर आपलं आहे आणि आपल्याला विचारतात आपलं मत. अगदी 3र्या वर्षापासून मुलं उत्तरं देतात. तर हे विचार आहे. आणि शेवटची 5वी गोष्ट म्हणजे आपली जेव्हा चूक होते तेव्हा पटकन सॉरी म्हण. की मुलाला कळलं पाहिजे की चूक म्हणजे काही पाप नाही आहे. चूक झाली सॉरी म्हटलं की कमी होतो परिणाम सगळा. आणि मूल पण सॉरी म्हणायला लागेल. तेव्हा ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागायचं. दुत्तुक श्रीरामाचं हे पण लक्षात ठेवायचं. आता एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवते, मग आपण थांबूया. मुलांच्याशी असं वागलं पाहिजे काय. देवदत्त दाभोलकरांची कविता आहे, त्यांनी रूपांतरित केलेली आहे. उगाच टीका करू नका, बाळ केवळ निंदा शिकेल. उगाच कोणाचा कराल द्वेष, बाल मनात तेच ठसेल. कराल बाळाची हेटाळणी, तसेच खुरटून जाईल झाड. सदान सदा लाजच काढाल, कशी त्याची व्हावी वाट. थोडे त्याला समजून घ्या, शिकेल शांती समाधान. थोडे उत्तेजन द्याल तर रुजेल ताठ स्वाभिमान. जरा थोडे कौतुक करा, त्याचे होईल मन उदार. बरे वाईट नीट सांगा, शिकेल न्याय धारदार. सुरक्षित वातावरणात श्रद्धा त्याची उमटू दे. चांगले ते चांगले म्हणा, आत्मविश्वास फुलू दे. आपुलकी प्रेम जिव्हाळा यात त्याला नाहू दे. प्रेम कळू दे जगाचे आणि प्रेम जगाला देऊ दे. तुमच्यासाठी कोणी केले केले नाही विसरून जा. तुमच्या बाळासाठी तुम्ही निदान एवढे करीत जा, निदान एवढे करीत जा. आता एक मुलांच्याशी आपलं जे नातं असतं त्या संदर्भात छोटासा खेळ खेळायचा. दोघी जणी कोणीतरी या, या पटकन. तुम्ही ठरवायचं की आई कोण, बाबा कोण आणि मुली कोण. एकमेकांशी बोलून ठरा. काढेपेट्या आहेत बरं का, 14-15 आहेत. तर मुलाकडून आई वडिलांनी त्याचं मनोरा करून द्यायचं. एका काढेपेटीवर दुसरी काढेपेटी, दुसरीवर दुसरी आहे. साधा मनोरा करायचा, त्याच्या डिझाईन वगैरे नाही. तर आता जर तुमच्या मुलाला करायचं असेल मनोरा, साधारणपणे 12-15 काढेपेट्यांचं करतात. तर तुमचं कुटुंब किती काढेपेट्यांचं ते ठरवा. तुम्ही लक्ष द्या बरं का त्या काय म्हणताय. असं कोणाला वाटतं, मुलाला असं वाटतं की सगळ्या काढेपेट्यांचं मनोरा होईल. ठीक आहे, तुम्ही उजवा हात वापरता नेहमी, डाव्या हाताने मनोरा करायचा आणि तुमचे डोळे बांधायचे. आई बाबा आई डोळे बांधते, तुम्ही मध्ये बसायचे बसा.
ताडेपेटे बघून घ्या. आणखी याच्यात एक अट अशी आहे की आईने डायरेक्ट सूचना द्यायच्या आणि वडिलांनी आईला द्यायच्या सूचना, मुलाला नाही द्यायच्या. वडिलांनी बोलायचंय पण हो वडील बोलायचे. Thank you.
चॅलेंज केला. एक काळी पेटी अशी होती की त्याच्यातनं काड्या बाहेर येत होत्या. तर त्याने सांगायला हवं होतं ना आईवडिलांनी, आई नेहमी की ही नकोच घेऊ काळी पेटी, ही बाजूला ठेव. किंवा काऱ्याने हालत होता मनोरा, तेव्हा सुद्धा आईवडिलांनी काहीतरी करायला हवं होतं की मारा येतोय आपण जरा थांबूया असं म्हणायला हवं होतं. आणि मुलाला प्रोत्साहन देणं, शाबासकी देणं, छान करतोय सर तू असं म्हणणं हे तर कोणी केलंच नाही. आणि आपण असंच करतो नेहमी, पडतील काळे पेटे एवढं सांगतो पण छान केलंय असं कधी म्हणत नाही. तर अशा खेळातनं आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात पालक म्हणून हा खेळ घेतला आहे. तुम्हाला आवडलं सगळं मी बोललेली मग जरा हात वर करून असं कौतुक करा ना आणि लगेच हात खाली येऊ नका आणि नागमोडी हात असा घ्या आणि आपल्या हनवटीवर ठेवा. सगळ्यांच्याकडे बघते मी ही तुमची हनवटी आहे का? काय काय नाही हनवटीवर ठेवलं आपण बऱ्याच जणांनी. मी म्हटलं तुम्हाला हनवटीवर ठेवा आणि मी गालावर ठेवला म्हणून तुम्ही सगळ्यांनी गालावर ठेवला. ते एवढंच ह्याच्यातनं लक्षात ठेवायचं की मुलं असंच करतात. आपण सांगतो तसं ऐकत नाही, आपण वागतो तसं ती वागतात. धन्यवाद. तेव्हा आपण काय म्हणायचं म्हणजे आई वडिलांनी कसं वागावं किंवा त्यांचा राग कसा कंट्रोल त्यांनी तरी करावा किंवा कसं म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल? मुलं हिंसक वागणं किंवा ॲग्रेशन त्यांचं वाढणं ह्याची अनेक कारणं आहेत. आपल्या घराचंही कारणं आहे त्याची. मुलं खातात पितात काय हल्ली. पूर्वी जे सात्विक अन्न होतं मुलांचं त्याच्याऐवजी मुलं आता पिझ्झा खातात, बर्गर खातात, सॉस असतो घरात, जॅम असतो, त्यानंतर जेलीज असतात, चॉकलेट्स असतात. ही सगळी ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात ते पदार्थ खाल्ल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि शांतता जाते स्वभावाची. मुलं बघतात काय, कुठले खेळ खेळतात बघतात सारखं कार्टून. आणि कुठल्याही कार्टूनमध्ये बघाल तर कोणते कोणातरी गंगर फिरवलं, फेकून दिलं, चेचून टाकलं, मारून टाकलं असं असतं. पण ते विनोदी पद्धतीने दाखवलेलं असतं, त्याचाही परिणाम मुलांच्यावर होतो. सिनेमे बघतात मुलं, त्याच्यामध्ये काय असतं, सारख्या मारामाऱ्या. म्हणजे मारामाऱ्या म्हणजे तर कोणाला आवडत नाही सिनेमा. तर हे सगळं हिंसेचं वातावरण आजूबाजूला आहे आणि आई वडीलही एकीकडे स्पर्धेत ढकलत असतात मुलांना, अमुक एक मार्क मिळाले पाहिजेत असं म्हणत असतात. आणि त्यांचं त्यांना स्वस्थतेत खेळायला आणखी काही करायला वेळ शिल्लक उरत नाही आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ऍग्रेशन वाढते. तर एक तर संध्याकाळी मुलांनी एक दोन तास ग्राउंडवर खेळलं पाहिजे, त्यांनी त्यांची रग सगळी जिंकली पाहिजे, त्यांनी त्यांना शांतता येईल, त्यांना भूक लागेल, ते शांतपणे झोपतील, प्रसन्नपणे उठतील. त्यामुळे ग्राउंड साचली पाहिजेत आणि ग्राउंडवरचे खेळ मुलांनी खेळले पाहिजे. आणि आई वडिलांनी सुद्धा हे बघायला पाहिजे की चांगले चित्रपट दाखवले पाहिजे, पुष्कळ चांगले चित्रपट आहे. आणि कार्टून शक्यतोवर बघून गेलं नाही पाहिजे कारण कार्टूननी हा परिणाम फार लवकर होतो. तर अशा आपल्या आपल्या गोष्टी शोधायला शिकूया की कशामुळे मुलांच्यावर काय परिणाम होतो आणि का ती अशी वागतात. आणि खरोखरच मुलं फार चळवळी पण झाली आहेत, न ऐकणारी झाली आहेत. बालभवनमध्ये आमच्या ताया नेहमी सांगतात की 20 वर्षापूर्वी 40 मुलांचा गट घ्यायला सुद्धा आम्हाला काही वाटायचं नाही, पण आता 20 मुलांचा गट असला तरी हैराण करतात एवढी ती अग्रेसिव्ह झाली. तुमचा प्रश्न अगदी नेमका विचारला तुम्ही की त्या अग्रेशनचं काय करायचं, तर या गोष्टींचं काय करायचं अनुभव याचा आपण विचार करायचा. प्रश्न
आजी आजोबांची आणि आई वडिलांची संस्कार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यात खूप तफावत जाणार. म्हणजे आजी आजोबांना पारंपरिक पद्धतीने त्यांच्यावर संस्कार करायचे असतात आणि आई वडिलांना असं वाटतं की मुलांनी काळाप्रमाणे पुढं गेलं पाहिजे आणि त्याच पद्धती त्यांच्या आवडत आवडीनिवडी सांभाळत त्यांच्यात कशात स्पेशल आवड आहे त्याच्यात त्यांनी करिअर केलं पाहिजे किंवा पुढच्या दृष्टीने त्यांनी त्याच्यावर कष्ट घेतले पाहिजे. तर मग याचा ताळमेळ कसा साधता येईल मी सांगा. आजी आजोबा जे शिकवून पाहताय त्यांना ते खरोखरच संस्कार असतात आणि आई वडील ज्याच्यासाठी धडपड करत असतात ते वर्तमान असतं आणि त्याच्यामध्ये कायमचं उपयोगी असा संस्कार नसतो. तर आत्ता त्या स्पर्धेमध्ये मुलांनी पुढे जाणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तो ताण निर्माण करत असतात तेव्हा आई वडील आणि आजी आजोबा यांनी एकत्र बसायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे की आपल्या घरातली मुलं आहेत त्यांच्याशी आपण कसे वागणार आहोत कशाचे काय परिणाम आहे. आजी आजोबांनी सांगावं की तरुण मुलांचं काय शिकतं आणि तरुण मुलांनी सांगावं की आजी आजोबांचं काय शिकतं आणि आपलं आपलं सिद्ध करावं की काय खरखर बरोबर आहे आणि हेच होत नाही खरा घर. आधीची पिढी आणि नंतरची पिढी यांचा संवादच होत नाही आणि त्यामुळे हे प्रश्न सुटत नाही नुसती धुसफूस चालते. मग आजी म्हणणार की ही अशीच आहे सून म्हणणार या अशाच आहे त्याच्यातनं मुलं वेळती असतात पक्की. त्यांचा जेव्हा फायदा असेल तेव्हा ते आजीकडे जातील आणि जेव्हा फायदा असेल तेव्हा आई वडिलांच्याकडे जातील. त्यामुळे मोठ्या माणसांचं एकमत होणं हे गरजेचं आहे. आपण नोकरी करतो त्यामुळे आपल्याला ताण येतात हे खरं नाही आहे. कारण नोकरी आपण नोकरी तर केलीच पाहिजे पण मुलांच्यावर आपण रागवतो तेव्हा आपण खरं म्हणजे खोटं वागत असतो. अशा परिस्थितीत एखाद्या मुलीला हिला विचारूया आपण ये काहीकडे तुझं काय नाम उजन ओजस्विनी. ओजस्विनीला मी असं विचारते की समज हे तुमचं घर आहे आणि इथे खाली पावडरचा डबा ठेवला आणि तू तिकडून धावत धावत आली तशी आली आणि तुझा पाय लागला त्या पावडरला आणि तो पावडरचा डबा सगळा सांडला तर आई काय करेल. आणि शेवटी दुःख झालं काय चालत आई थोडी वेळ पहिले राग म्हणजे जास्त लागत पण थोड्या वेळाने नक्कीच जवळ ती म्हणते की मी पण आईला मदत करीन आणि आम्ही दोघी बघू. आता समजा तो पावडरचा डबा तसाच आहे हा तू नाही तिकडून धावत आली तुझे बाबा चालत आले त्यांचा पाय लागला आणि सगळी पावडर सांडली तर आई काय म्हणे आणि बाबा
नमस्ते आदरणीय चीफ गेस्ट, माझं नाव
म्हणजे पेरेट आहे आणि आमचा चीफ गेस्ट यांनी ज्याप्रमाणे म्हटलं आहे की जसं त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे मुलांकरिता पण आपलं बालपण हे पाहिलं पाहिजे, त्यांना वागणूक देताना म्हणजे सर्वप्रथम विचार केला पाहिजे की टेक रिस्पेक्ट यू रिस्पेक्ट, ज्याप्रमाणे आपण मुलांना ज्याप्रमाणे आपण रिस्पेक्ट देतो किंवा जशी वागणूक देतो त्यावेळी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की त्यांनी आपलं बालपण ह्या ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांना आपण तशी वागणूक दिली पाहिजे. म्हणतात की जसं आपण झाडाला लावतो किंवा त्याला जसं आपण त्याची देखभाल करतो पण त्यावेळी आपल्याकडे ही अपेक्षा असते की आपण त्याच्याकडून ही भविष्यामध्ये ही चांगली अपेक्षा करतो, पण त्यासाठी म्हणतात की त्यासाठी ते बीज हे व्यवस्थितपणे हे रुजवलं पाहिजे आणि त्याला त्याच्या भविष्यामध्ये ते फुलण्यासाठी किंवा त्याच्याकडून अपेक्षा त्या करण्यासाठी आपण त्याला तशी वागणूक किंवा तसं त्याला प्रेम दिलं पाहिजे.